सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो पुनर्रचित सेतू अभ्यासक्रम ब्रिज कोर्स दोन हजार बावीस तेवीस इयत्ता आठवी इतिहास आणि इतिहासच्या दिवस चारच्या कृती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी माझी आपणास नंबर विनंती की माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळतील तर चला बघूया आठवी इतिहास दिवस चारच्या कृती यामध्ये आपण अध्ययनिष्पत्ती जी आहे ती संताच्या शिकवणीतील साम्य ओळखता येणे आणि प्रकरण जे आहे शिवपूर्वकालीन महाराष्ट्र प्रकरण चौथं यावर आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत त्यावर प्रश्न आहेत पहिले काही बाबी आठवूया यामध्ये शिवपूर्वकालीन महाराष्ट्रात कोणकोणत्या परकीयांची सत्ता होती हा पहिला प्रश्न आहे तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे मुघलशाही आदिलशाही कुतुबशाही निजामशाही व परी या परकीयांची महाराष्ट्रामध्ये शिवपूर्वकालीन महाराष्ट्रात सत्ता होती पुढचा प्रश्न आहे खालील शब्दांचे अर्थ स्पष्ट करायचे आपल्याला मौजा कसबा आणि परगना तर मौजा म्हणजे छोट्या खेड्यास गाव किंवा मौजा म्हणतात जे छोटं खेडे आपण नाही म्हणतो का मौजे बैरेगाव मौजे रामगावन या पद्धतीनं त्यानंतर कसबा कसबा म्हणजे मोठ्या खेड्यास कसबा म्हणतात आजच्या भाषेत सांगायचे झाले तर त्याला आपण तालुका म्हणतो आजही म्हातारे माणसं बल बोलता बोलता कसब्याला गेले म्हणतो बा कसबा म्हणजे तालुका तर त्याऐवजी कसबा जुना शब्द आहे आणि परगाणा अनेक गावे मिळून परगणा तयार होतो आजच्या भाषेत जर सांगायचे झाले तर परगणा म्हणजे जिल्ह्याचं ठिकाण त्याला परगाणा असं म्हटलं जायचं त्यानंतर पुढे जाऊ मित्रांनो पुढच्या याच्यामध्ये इथं आपल्याला काही संत दिलेले आहेत त्या संतांची ओळख सांगायची तर बघा हे संत दिलेले आहेत तर हे आहे संत ज्ञानेश्वर त्यानंतर हे आहेत संत एकनाथ हे संत रामदास आणि संत नामदेव या पद्धतीने आपल्याला या संतांची ओळख सांगता येईल संत ज्ञानेश्वर संत एकनाथ संत रामदास आणि संत नामदेव पुढे जाऊया पुढचा प्रश्न आहे खालील अभंगरचना कोणत्या संतांच्या आहेत ते सांग अभंगरचनेचे दिलेले आहे सुरुवात तर आपल्याला त्याचे संत ओळखायचेत तुका म्हणे तोची संत सोशी जगाच्या आगात तर ही जी संत रचना आहे मित्रांनो ही संत तुकाराम महाराजाची आहे त्यानंतर कांदा मुळा बाजी अवघी विठाई माझी हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की संत सावतामाळी यांची ही रचना आहे ती तुका मेळावा महाराष्ट्र धर्म वाढवावा संत रामदास स्वामी यांची ही रचना असून त्यांनी मराठा का मेळावा महाराष्ट्र धर्म वाढवावा असं म्हटलेलं आहे पुढे जाऊया संत ज्ञानेश्वर संत एकनाथ व संत नामदेव यांच्याकडून आपल्याला मिळालेली समान अशी शिकवण कोणती आहे ती आपल्याला पुढं या चौकटीमध्ये लिहायची मित्रांनो संत ज्ञानेश्वर एकनाथ नामदेव यांनी कोणती समान शिकवण दिली तर बघूया संत ज्ञानेश्वर संत एकनाथ आणि संत नामदेव तिघांनी जातीभेद व धर्मभेद मानू नये ही या सर्वांनी शिकवण दिली दुसरी अंधश्रद्धेला समाजात थारा देऊ नये त्यानंतर लोकांनी मानवता हाच धर्म पाळावा सर्वावर प्रेम करावे आणि जातीभेदाला समाजात स्थान देऊ नये ह्या शिकवणी प्रत्यक्षात या संतांनी दिल्या खालील तक्ता पूर्ण करा संतांची नावं त्यांची माहिती आणि त्यांचं कार्य संत नामदेव संत ज्ञानेश्वर संत एकनाथ आणि संत रामदास यांची माहिती लिहायची थोडक्यात आणि कार्य तर बघूया आपण थोडक्यामध्ये संत नामदेव संत नामदेव मा महाराज हे मध्ययुगीन भारताचे एक संत होते संत नामदेव महाराष्ट्राचे प्रसिद्ध संत ज्ञानेश्वर समकालीन होते नामदेवाच्या जन्मापूर्वीपासून भारतात सतत मुस्लिम राज्य होते त्यामुळे त्यांचे धार्मिक विचार समाजावर मिसळले त्यामुळे सांस्कृतिक वातावरण ढवळून निघाले होते समाजाला एक प्रकारची ग्लानी आली होती सर्वसामान्य लोक का कर्मकांडाच्या नादी लागल्यामुळे खरा धर्म सामाजिक प्रवाहापासून दूर चालला होता त्या काळात नामदेवांनी जन्म घेऊन अलौकिक असे कार्य केले होते कार्य त्यांचे नामदेव पूर्वकालीन समाजाला एक प्रकारची ग्लानी आलेली असताना सर्वसामान्य लोक कर्मकांडाच्या नादी लागलेले असताना खरा धर्म सामाजिक प्रवाहापासून दूर चाललेला होता त्या काळात नामदेवांनी भागवत धर्माचा संदेश गावोगावी पोहोचवण्याचं कार्य नामदेवांनी केलं संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर न्या, महाराजांचा जन्म इसवी सन बाराशे पंच्याहत्तर साली भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणजवळ असलेल्या आपेगाव या गावी झाला ज्ञानेश्वर भारताचे महान संत व कवी होते ज्ञानेश्वरांच्या वडिलाचे नाव विठ्ठलपंत व आईचे नाव रुक्मिणी असे होते विठ्ठलपंत हे एक संन्याशी होते संत ज्ञानेश्वरांचे कार्य भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी अमृतानुभव चांगदेव पासष्टी व हरिपाटाच्या अभंग ह्या त्यांच्या काव्यरचना अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाविषयी एक विचार मराठीतून व्यक्त करता येतो असा विश्वास संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथ कर्तृत्वातून निर्माण केला त्यामुळे समाजातील सर्व स्तरातील लोकांना आध्यात्मिक प्रेरणा मिळाली म्हणजे अध्यात्म जे ज्ञान मुठभर लोकांसाठी होतं ते संत ज्ञानेश्वरांनी सर्वसामान्यांच्या भाषेत सांगून सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून देण्याचं अतिशय मोठं कार्य संत ज्ञानेश्वरांनी केलं दिसतं आपल्याला संत एकनाथ संत एकनाथांचा जन्म संत भानुदासांच्या कुळामध्ये देशस्थ ऋग्वेद ब्राह्मण कुटुंबात पंधराशे त्रेपन्न साली पैठण येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव सूर्याजी पंत आणि आईचे नाव रुक्मिणी बालपणीच आई वडील वारल्यामुळे एकनाथ पोरखे झाले आजोबांच्या छत्रछायेत ते लहानचे मोठे झाले आजोबांनी त्यांच्यावर सुसंस्कार केले एकनाथांना लहानपणापासून अध्यात्माची व हरित हरिकीर्तनाची आवड होती संत एकनाथ भानुदासांच्या कुळातील मित्रांनो पंधराशे त्रेपन्न साली जन्म आणि आईवडील वारल्यामुळं आजोबांच्या छत्रछायेखाली ते वाढले आजोबांनीच त्यांच्यावर संस्कार केले पुढे जाऊया संत एकनाथांचे कार्य त्यांच्या कार्यामध्ये तें, टीका ग्रंथ आख्यान काव्य आध्यात्मिक प्रकरणे याचबरोबर अभंग गवळणी भारुडे इत्यादींचा समावेश आहे चतुश्लोकी भागवत तसेच एकनाथी भागवत रुक्मिणी स्वयंवर भावार्थ रामायण ही त्यांची ग्रंथ संपदा एकनाथ महाराज हे महाराष्ट्रातील उदारमतवादी व वा नेमस्त संप्रदायाचे जनक मानले जातात त्यानंतर पुढे बघूया संत रामदास समर्थ रामदास यांचा जन्म जन्म नाव नारायण सूर्यजी पंत ठोसर चोवीस मार्च सोळाशे आठ घनसावंगी तालुक्यातील जालना जिल्ह्यातील जांब या गावी त्यांचा जन्म तेरा जानेवारी अठराशे एकसष्ट रोजी मृत्यू झाला म्हणजे त्यांचा जन्म चोवीस मार्च सोळाशे आठ रोजी जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील जाम या गावी त्याला जाम समर्थ म्हटलं जातं तर त्यांचा मृत्यू तेरा जानेवारी अठराशे साली सॉरी सोळाशे साली सज्जनगड सातारा जिल्ह्यातल्या या गावी हे महाराष्ट्रातील कवी व समर्थ संप्रदायाचे संस्थापक होते रामाला व हनुमंताला उपास्य मानणाऱ्या समर्थ रामदासांनी परमार्थ स्वधर्मनिष्ठ राष्ट्रप्रेम यांच्या प्रसारार्थ महाराष्ट्रात प्रबोधन संघटनाचे कार्य केले संत रामदासांचे कार्य थोडक्यात बघूया जनजागृती अकरा मारुतीची स्थापना भक्ती आणि शक्तीचा प्रसार मठांची व समर्थ संप्रदायाची स्थापना केली समर्थ रामदासांनी बारा वर्ष कठोर को, उपासनेत व्यतीत केली वयाच्या चोवीसव्या वर्षी त्यांना आत्मसाक्षात्कार झाल्याचं म्हटलं जातं कठोर उपश तपश्चरेनंतर समर्थ रामदासांनी बारा वर्ष भारत भ्रमण केलं समर्थ रामदासांनी पुढे जाऊया अंधश्रद्धा व कर्मकांड यांचा समाजावर कशाप्रकारे जबरदस्त पगडा होता तर मध्यविगीन काळात समाजा, समाजात मध्यविगीन आणि प्राचीन काळाचा देखील विचार केला आपण तर समाजात मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा व बुआबाजीचे प्रमाण होते समाजात अशिक्षिताचे प्रमाण खूप कमी होते आपल्या स्वार्थापायी समाजात अंधश्रद्धा व कर्मकांडाचा पगडा पसरवण्याचे काम काही विशिष्ट लोक करत होते आणि हे भुंदू त्यांना भोंदू असं म्हटलेलं या संतांनी हे भोंदू समाजात अंधश्रद्धेला खत पाणी घालत होते यातून समाजावर अंधश्रद्धेचा जबरदस्त पगडा निर्माण झालेला होता हे आपल्याला इतिहासमधून दिसून येते आपल्याला ही कृती पूर्ण करायची इथं संतांची समान प्रश्रुती तर लोकजागृती अंधश्रद्धा धर्माचा खरा अर्थ सांगितला आणि जातीभेदापासून दूर जाण्याचा त्यांनी प्रयत्न नागरिकांना करावा त्यांनी स्वतः प्रयत्न केला त्यानंतर काय समजले वरील कृती केल्यावर तुला काय समजले संत शिकवणी बाबतीमध्ये तर सर्व संतांनी माणसाशी माणसाप्रमाणे कसे वागावे समाजात अंधश्रद्धेला उभोआबाजीला थारा देऊ नये हे समाजाला सांगितले त्यांना धर्माचा खरा अर्थ सांगितला जातीभेद वर्णभेद व शुद्ध्र या संकल्पना कशा थोतांड आहे हे समाजाला समजेल अशा भाषेत सांगितले त्यानंतर पुढे जाऊया संत ज्ञानेश्वरांनी रचलेल्या ग्रंथरचना कोणत्या ते सांग तर ज्ञानेश्वरी अमृतानुभव चांगदेव पासष्टी व स संत ज्ञानेश्वरांची अभंग गाथा हे त्यांनी स्वतःच्या नावाचा निर्देश ज्ञानदेव असाच करतात परंतु ज्ञानदेव मुक्ताबाई एकनाथ व संतांच्या वाङ्मय ज्ञानेश्वर असा उल्लेख अनेकदा आढळतो संत ज्ञानेश्वरांनी या अप्रत्यक्षामध्ये रचना केलेली आहे दोन खेडी स्वतंत्र आहेत हे दर्शविण्याकरिता खुर्द आणि बुज्रुक या नावाचा उपयोग कसा केला जातो तर आ, कमी वाड्या असणारे व वा कजवे गावापेक्षा छोटे गाव म्हणजे मोजे एकाच नावाच्या दोन गावापैकी एक गाव खुर्द आणि एकाचं नावाचं दुसरं नाव असेल ते मोठं असेल तर त्याला बुद्रुक असा उल्लेख केलेला दिसतो आपण बघूया उदाहरणार्थ कोडसी बुज्रुक कोडसी खुर्द म्हणजे बुज्रुक म्हणजे मोठे आणि खुर्द म्हणजे आपण हिंदीमध्ये म्हणतो बा बुजुर्ग आहे खूप बुजरुक आहे म्हणजे मोठं आहे तर उदाहरणार्थ दोन्ही गावं हे जवळच आहे कोळशी खुर्द कोळशी बुजुर्ग चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपाणा तालुक्यात दोन्ही गावं आहे किंवा प्र कितीतरी तालुक्यात ता आहेत कोळशी बुजुर्ग म्हणजे मोठी कोळशी कोळशी खुर्द म्हणजे लहान कोळशी असे गावाचे नाव आहे घनसावंगी तालुक्यामध्ये बोरगाव बुजुर्ग बोरगाव खुर्द आहे बोरगाव बुजुर्ग म्हणजे मोठं बोरगाव बोरगाव खुर्द म्हणजे लहान बोरगाव या पद्धतीनं आपण हे दोन खेडी स्वतंत्र आहेत मात्र त्यासाठी बोरगाव बुजुर्ग आणि खुर्द ही त्याला लावलं जातं मित्रांनो पुन्हा नवीन व्हिडिओत नवीन घटकासह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद